शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करावा अशी आपल्याला विनंती. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचा इथे शुभारंभ होतो. मी सगळ्या मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी इतर मान्यवरांना विनंती करतो. सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत. पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय सुनील केदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय मंत्री श्री सुनील केदार साहेब यांना विनंती की त्यांनी माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा माननीय ओमप्रकाश बकोरिया यांना विनंती आहे की त्यांनी माननीय मंत्री पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य माननीय श्री सुनील केदार साहेब यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी ओमप्रकाश बकोरियांना विनंती करतो की त्यांनी माननीय मंत्री वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय बंदरे विकास तथा पालकमंत्री मुंबई शहर जिल्हा श्री असलम शेख यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ओमप्रकाश बकोरियांना विनंती आहे की त्यांनी माननीय पर्यटन पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री श्री आदित्य ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सहसंचालक क्रीडा व युवक सेवा डॉक्टर जयप्रकाश दुबळे यांना विनंती आहे की त्यांनी राज्यमंत्री माननीय आदिती तटकरे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. दुबळे साहेबांना विनंती आहे त्यांनी माननीय खासदार संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. दुबळे साहेबांना विनंती आहे त्यांनी माननीय विधानसभा सदस्य श्री राहुल नार्वेकर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. दुबळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी ख्यातनाम दिग्दर्शक श्री रमेश सिप्पी साहेब यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सगळ्या मान्यवरांना. मी स्थानापन्न व्हायची विनंती करतो. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी पोडियमवर यायची विनंती करतो माननीय मंत्री श्री सुनील केदार साहेब यांना.